राजुरा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची 17 ऑक्टोबरला मतमोजणी झाली, त्यामध्ये काँग्रेस आणि भाजप शेतकरी संघटनेच्या प्रस्थापित सत्तेत गोंडवाना गणतंत्र पक्षाने चांगलीच मुसंडी मारली आणि चक्क 5 ग्रामपंचायत आपल्या ताब्यात घेतल्या। त्यामुळे भाजप आणि काँग्रेस पक्षाला पुढील निवडणुकीत तगडे आव्हान गोंडवाना पक्षाने उभे केल्याचे चित्र दिसून आले। उद्धव ठाकरे शिवसेनेने 1 ग्रामपंचायत काबीज केली आणि शेतकरी संघटनेचे 3 तसंच अपक्ष 2 असे सरपंच निवडून आले आहेत। ग्रामपंचायत निवडणुकीत गाव पातळीवर राजकीय पक्षापेक्षा व्यक्ती विशेषनुसार निवडून दिले जात असल्याने विशिष्ट पक्षाचा सरपंच असं सांगणे कठीण आहे। एकंदरीतच मतमोजणी शांतपणे सुरळीत पार पडली। विजयी उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून मोठा जल्लोष साजरा केला। दरम्यान 94 पैकी 6 ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या होत्या। ताज्या निकालात 88 ग्रामपंचायतीत ढोबळ पक्षीय बलाबल याप्रमाणे भाजप 30, काँग्रेस 36, शेतकरी संघटना 7, गोंडवाना गणतंत्र पार्टी 6, वंचित बहुजन आघाडी 3, राष्ट्रवादी काँग्रेस 3, शिवसेना उद्धव ठाकरे गट 1 आणि अपक्ष 8 जागी विजयी ठरले आहेत।